नमस्कार, माझं नाव विलास अभ्यंकर. मी ठाण्यातच राहतो, हिरानंद इस्टेटमध्ये. माझं वय 67 आहे आणि मी रिटायर्ड सिव्हिल इंजिनियर आहे. मागच्या एक महिन्यापूर्वी 19 एप्रिलला रात्री मी बाथरूममध्ये पडलो, डाव्या पायाच्या हिप जॉईंटवर, ज्याला आपण हिप म्हणतो, बॉल थोडक्यात मराठी भाषेत. तिथे मी पडलो. थोड्या वेळ मला असं काही त्रास वगैरे झाला नाही, पण उभं राहायला त्रास व्हायला लागला. रात्रभर नीट झोप लागली नाही, दुखत होतंच बरंच. म्हणलं असेल काहीतरी लचक लवकर असेल म्हणून एक दिवस मी तसाच काढला. मग मी आमची एक तिथं सोसायटीचं फॅमिली डॉक्टर आहे, होमिओपॅथी आहे ती. काही बारीक सारीक गोष्टीसाठी आम्ही तिच्याकडे जातो. तिने मला तिच्याकडनं मला पहिल्यांदा समजलं की एक पिनॅकल हॉस्पिटल म्हणून आहे ठाण्याला, चरेजवळ, मखमली तलावाजवळ. आणि तिथं पराग लाड नावाचे एक डॉक्टर आहेत, जे आमच्या सोसायटीचं त्यांचा फ्लॅट आहे आणि राहत होते, म्हणजे आता राहत नाहीत. तर त्यांचा रेफरन्स तिने दिला. ते बघून मग मी हॉस्पिटल इथं पिनॅकलला फोन केला. मी ते म्हणले तू यू आर मोस्ट वेलकम, तुम्ही केव्हाही रात्री बेरात्री पण ॲडमिट होऊ शकता, येऊन काही प्रॉब्लेम नाही, करा ॲम्ब्युलन्स. आणि माझं नाव वगैरे लिहून घेतलं. आणि मग माझे सोसायटीतले माझे मित्र आले, मिस्टर साठे आणि अमृते म्हणून, त्यांनी मला फोर्स केला आणि त्यांनीच ॲम्ब्युलन्स बोलवली. कारण मला भीती अशी होती की मी चालू तर 1 इंच पण माझा पाय हलवू शकत नाही, मी जाणार कसा. कार तर भरपूर आहेत आपल्याकडं, मित्राच्या कार आहेत, माझी स्वतःची आहे, पण त्याचा काही आत तिथं उपयोग नव्हता. मग मी ॲम्ब्युलन्सवाला सांगितलं की मला बिलकुल चालतं नाही, तशा पद्धतीने तुम्ही माणसं आणा. तर त्याने आणली मला बरोबर इथं व्यवस्थित इथं हॉस्पिटलला. आम्ही म्हणजे 21 तारखेला 8:15 मी रात्री मी ॲडमिट झालो. तापड तो मला अटेंड केलं गेलं कॅज्युनिटीमध्ये आणि एक्सरे काढला गेला पहिलं. थोड्या वेळाने डॉक्टरला आलेच, म्हणजे त्यांनी बघितलं, ताबडतोब त्यांनी ओळखले, फ्रॅक्चर आहे म्हणले. आणि त्याला मेडिकल भाषेत फिमर म्हणतात, फिमर नेक फिमर फ्रॅक्चर. आपण त्याला मराठीतनं हिप जॉईंट किंवा हा बॉल असा म्हणतो इथला डावीकडचा. तर अतिशय वेदना तर होत्याच, पण प्रश्नच नाही, वळता तर येत नव्हतं, पाय हलवता येत नव्हता. मग मला ॲडमिट करून घेतलं. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 तारखेला माझ्या सगळ्या टेस्ट सुरू केल्या, म्हणजे मी ऑपरेशन करण्याच्या योग्य आहे की नाही का डायबिटीस वगैरे. पण नशिबाने मला कसलेच काही प्रॉब्लेम नव्हते, ना डायबिटीस ना बीपी. त्यामुळं मग 23 तारखेला सकाळी माझं ऑपरेशन करायचं ठरलं. आणि म्हणजे सकाळी 23 तारखेला मला घेऊन गेले 7:30-8 वाजता. नंतर त्याच्या आधी म्हणजे ॲनेस्थेशिया तेवढाच महत्त्वाचा असतो जेवढं ऑपरेशन महत्त्वाचं असतं. तर डॉक्टर अल्पना वैद्य म्हणून त्यांनी त्यांची आणि टीम आहे त्यांची, त्यांनी जवळजवळ 1/4 पाऊंड घालून ॲनेस्थेशिया दिला मला. आणि मग मला सगळं मला काही समजतच नव्हतं, खाली सगळं कंप्रेशन झाली, बधीर झालं होतं सगळं, सगळ्या वेदना थांबल्या होत्या. ते 11th आवरला मग डॉक्टर योगेश वैद्य, जे अतिशय कॉम्पिटंट ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते आले. आधी माझी त्यांची ओळख झालेलीच होती. मग त्यांनी ऑपरेशन त्यांचं सुरू केलं. मला ऑक्सिजन मास्क लावलेला होता, त्यामुळं मला आणि डोक्यावरनं असं पांघरुणासारखं टाकलं होतं, जेणेकरून अंधार व्हावा म्हणून. पण मला काहीच त्रास होत होता. साधारण 1.5 तासांनी ऑपरेशन संपलं, सक्सेसफुल झालं त्यांनी सांगितलं मला. नंतर मला थोड्या वेळाने ICU ॲडमिट केलं. म्हणजे ते फॉर्मॅलिटी असते, ऑपरेशन झालं लगेच जनरल वॉर्डात आणत नाहीत, ICUमध्ये करतात. एक दिवस मी ICUला होतो. मग दुसऱ्या दिवशी मला परत जनरल वॉर्डमध्ये आणलं, तिथं नवीन रेग्युलर औषधं वगैरे त्यांची सुरू झाली. मग अशा तऱ्हेने पण नंतर फिजिओथेरपीचे व्यायाम सुरू झाले. तर डॉक्टरांचं नाव जरा मी विसरलेलं आहे, त्या पण चांगल्या फिजिओथेरपिस्ट आहेत. माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, वॉकरनी चालून घेतलं वॉर्डमध्येच. मग डॉक्टर वैद्याने आणि त्यांनी निर्णय घेतला की आता यांना डिस्चार्ज द्यायला हरकत नाही. मग मला मंगळवारी 26 एप्रिलला म्हणजे 23ला ऑपरेशन झालं, 26ला मला डिस्चार्ज मिळाला संध्याकाळी. आता निदान हॉस्पिटल कर तर आणि म्हणजे मी त्यांना योगेश वैद्यांना तर मी धन्वंतरीच म्हणेन. कारण काय, मी तर म्हणजे इतका घाबरलो होतो हे वेदना वगैरे सगळं बघून की मला वाटलं आता आपला बहुतेकाचा शेवट आलेला आहे. पण त्यांनी मला पुष्कळ धीर दिला. आणि आता आणि म्हणजे त्यांना दुसरे काही म्हणजे संज्ञा नाही, धन्वंतरीशिवाय ट्रिब्यूट टू हिम. तर नंतर आता हॉस्पिटलविषयी थोडंसं. हॉस्पिटलचा सगळा स्टाफ, म्हणजे आपण ज्यांना सिस्टर्स ब्रदर्स किंवा इतर सपोर्टिंग स्टाफ, रिसेप्शन, हे सगळे अतिशय कोऑपरेटिव्ह. त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे की पेशंटशी कसं वागायचं असतं, त्याप्रमाणे ते बरोबर चांगलं छान वागतात. आणि काही तुम्हाला कसलीही अडचण येऊ देत नाहीत. इथलं साधं जेवण पण दोन्ही तीन वेळेचं ब्रेकफास्ट, लंच, डिनर
सगळं काही अगदी साध्या पद्धतीने आहे याच रेटमध्ये, हॉस्पिटलच्या दररोजचा जो रेट असेल तो. असं प्रदेश हे सगळं चांगलं आहे. तर मी असं रेकमेंड करीन की जे कोणी ठाण्यात किंवा आजूबाजूचा परिसर म्हणजे इवन कळवा किंवा घोडबंदर रोडला लांब लांब ते जर राहत असतील तर त्यांनी या हॉस्पिटलचा जरूर फायदा घ्यावा. म्हणजे असं काही अनफॉर्च्युनेट काही घडलं तर हे मी सांगून असं सगळ्याचं सार असं. डॉक्टर योगेश वैद्य जे एमिनंट ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि त्यांचा सगळा स्टाफ यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार, मी मिसेस वंदना विलास अभ्यंकर. या हॉस्पिटलमध्ये माझे मिस्टर आजारी होते, त्यांचं ऑपरेशन झालं. त्या ऑपरेशनमध्ये मला इथे येण्याची गरजच वाटली नाही, कारण इतकं हॉस्पिटल चांगलं आहे. इथले नर्सेस, बॉईज, गर्ल्स आणि हा सगळा स्टाफ यांच्यामध्ये मला मी येऊन त्यांना मदत करावी असं मला कधीच वाटलं नाही. आणि त्यांनीही मला सांगितलं तू येऊ नको, इथले सगळे स्टाफ नंतर डॉक्टर्स वगैरे खूप छान आहेत, त्याच्यामुळे तू नाही आलीस तरी चालेल. ज्या दिवशी त्यांचं ऑपरेशन ठरलं त्या दिवशीसुद्धा मी आले नाही, कारण ते म्हणाले येऊ नको, इथे व्यवस्थित सगळी माझी व्यवस्था केलेली आहे, तू काही नाही आलीस तरी चालेल. त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर योगेश वैद्य, डॉक्टर योगेश वैद्यने ऑपरेशन केल्यानंतर मी 11 वाजता साधारण त्यांना ICU आणल्यानंतर मी आलेली आहे. आणि थोडा वेळ एक दिवसभर मी साधारण बसले, काय हवं असेल नको असेल ते मी त्यांना आणून दिलं. आणि तरीसुद्धा त्यांनी मला सांगितलं की थांबू नका, तुमची काही म्हणजे आवश्यकता नाही, तुम्हाला जर अगदीच बसायचं असेल तर तुम्ही बसू शकता. आणि तशी इतकी मला काही अशी गरज वाटली नाही की बाबा आपण इथे बसावं पेशंटच्या जवळ, तसं त्यांचंही काही नव्हतं. आणि डॉक्टर, नर्सेस, नंतर या बॉईज आणि जे मदतनीस आहेत ते मदतनीस इतके चांगले होते, विचारपूर्वक त्यांना काही लागलं तरी लगेच धावत येत होते आणि आपुलकीनी करत होते, हे मला जाणवलं जास्तीत जास्त. आणि हे हॉस्पिटल म्हणजे पिनाकल हॉस्पिटल खूपच छान आहे, आणि हे मी खूप छान सगळ्यांना मी त्या धन्यवाद देते. आणि माझे हे जे काही 4 शब्द आहेत, मला जे बोलायला तुम्ही संधी दिलीत त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. नमस्कार.